दुष्काळी मान खटाव तालुक्यात आजपर्यंत विविध उपक्रम राबवण्यात आले, मात्र शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, पीक नियोजन, बाजारपेठ यांसारख्या महत्त्वाच्या गोष्टींची सखोल माहिती मिळावी यासाठी हरणाई उद्योग समूहाच्या वतीनं वडूज तालुका खटाव इथं हरणाई कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं. खटाव माण तालुक्यात शासनाच्या विविध जल योजनेतून काही प्रमाणात शेतीला पाणी मिळतं. अशा परिस्थितीत अनेक शेतकरी विविध पिकं घेण्यास पुढे सरसावतात. मात्र ही पिकं कोणत्या वेळी घ्यायची, योग्य बाजारपेठ कशी शोधायची, अधिक उत्पन्न कसं मिळवायचं, महिला बचत गटांसाठी दर्जेदार वस्तू निर्मिती, बाजारपेठ याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याची सखोल माहिती या कृषी प्रदर्शनातून मिळणार आहे. त्यामुळे हे प्रदर्शन सर्वांना मार्गदर्शक ठरणार असल्याचं मतही देशमुख यांनी व्यक्त केलं. यावेळी डॉक्टर संतोष गोडसे, शरद गोडसे, विजय शिंदे, बाबासाहेब फडतरे, ऍडव्होकेट प्रल्हाद सावंत, राजू माने, निलेश घारगे इत्यादींनी उपस्थिती दर्शवली आहे. मी या ठिकाणी खटाव आणि मान आणि परिसरातील शेतकरी बंधूंना नम्र निवेदन करतो. खऱ्या अर्थाने या भागातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती काय आहे, शेतीचं संगोपन कशा प्रकारे केलं पाहिजे, त्याच्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे केला पाहिजे, त्याची मेळ घालून आपलं मार्केटिंग कशा प्रकारे केलं पाहिजे आणि शेतीची एकरी उत्पन्न कशा प्रकारे वाढवलं पाहिजे यासाठी वडूज या अतिशय पुढच्या दृष्टीनं डेव्हलप होणारे एक वडूज हे शहर आहे. ह्या शहरामध्ये ह्याचा लाभ मिळावा म्हणून आपण या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये भव्य स्वरूपाचं असं एक कृषी प्रदर्शन आयोजित केलेलं आहे. त्याचा लाभ सगळ्या शेतकऱ्यांनी बंधूंनी घ्यावा या निमित्ताने आपण विविध क्षेत्रातले तज्ज्ञ या ठिकाणी आणून त्यांचं मार्गदर्शन सुद्धा 5 दिवसाच्या कार्यक्रमामधून करणार आहोत. एबी न्यूजसाठी प्रतिनिधी विनोद खाडे, सातारा.